नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली। तर आज आमच्या गावामधील शेतकरी बालाजी सखरामजी जगताप यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटवर आपण आलोय। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास या हरभऱ्याला जवळपास दुसरी फवारणी झालेली आहे। तर पेरणीपासून ज्यांनी ज्या फवारण्या केलेल्या आहेत, टोटल फवारणी जवळपास पहिली ते दुसरी फवारणी यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली मल्टीप्लायर सर्व कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जे मल्टीप्लायर आहे ते सर्व आपल्याच मार्गदर्शनाखाली या प्लॉटवर वापरण्यात आलेलं आहे। तरी यांना त्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आले ते थोडक्यात आपण शेतकऱ्यांना विचारून घेऊ। तर नमस्कार। नमस्कार। तर तुम्ही यावर्षी आपल्या मार्गदर्शनाखाली आता हे प्लॉट केलेलं आहे, हरभऱ्याचा प्लॉट केलेला आहे, तर आतापर्यंत तुम्ही किती फवारणे घेतल्या याच्यावर? आता मी याच्या दोनच फवारणे झाली आहेत। दोन फवारणे झालेल्या आहेत। तर पहिली फवारणी किती दिवसात अगोदर केली होती, दुसरी किती दिवसानंतर केली? ही पहिली फवारणी केली मी हरभरा पेरल्याच्या बाद समजा तरी एक समजा 15-20 दिवसात 15 दिवस हो 18 ते 20 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पहिली फवारणी केली आणि तिथून दुसरी नंतर पुन्हा लगेच मी 15 दिवसात केली पुन्हा एक फवारणी, 15 ते 18 दिवसात दुसरी एक फवारणी केली। तर आतापर्यंत तुम्हाला हरभऱ्याला आपलं प्रोडक्ट वापरून काय काय रिझल्ट वाटले? मला याचा रिझल्ट एक तर मर्द कशीच नाही माझ्या हरभऱ्यामध्ये, हा दुसरी गोष्ट आळीचं प्रमाण तर चेकच नाही माझ्या येत। मी अगोदरच आमच्या शेजारच्या ना 2-3 आळीचे बाहेरचे वापरून त्याची आळी मेलीच नाही, आणि मी आपलं एकच आळीचं वापरलं तरी मला 8 दिवसामध्ये माझ्या आळी राहिली नाही, त्यात आळी राहिली नाही। म्हणजे तुम्हाला जवळपास आळीवर नियंत्रण झालं, बुरशीवर नियंत्रण झालं, चांगल्या प्रकारे फुटवे बी लागले, वाळ बी झाली, कलर बी आला, तर मल्टीप्लायरची फवारणी करून तुम्ही आनंदी आहात? आनंदी आहे। तर इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता? माझ्या मते तर मला वाटते शेतकऱ्यांना कशा काय काय शेतकऱ्याला भरोसा येत नाही सांगितण्यात, नाही तर माझ्या शेतामध्ये माझ्या प्लॉटमधले बघा फवारणीचा फरक बघा। मागलचा प्लॉट दाखवा एकदा, तसं फिरवून दाखवा, तसं फिरवा मागाचा मोबाईल तिकडे दाखवा। तर शेतकरी मित्रांनो, हे मागाच्या 5 दिवसानंतर ना अगोदर नंतर 5 दिवसानंतर फवारणी झालेली आहे, पण त्याच्यावरची कळा लसलसीत पण बघा आणि इकडल्या प्लॉटवरील लसलसीत बघा, बघू दाखवा इकडे इकडे। तर शेतकरी मित्रांनो, माझी याच्यामध्ये फवारणीमध्ये पण पैशाची लय बचत झाली याच्यामध्ये, तर माझी एकरी 500 रुपयाची फवारणी झाल्यासारखी, म्हणजे जवळपास आता तुम्हाला एका एकरामध्ये एका फवारणीचा खर्च 500 रुपये झाले। जवळपास तुम्ही दोन फवारण्या केल्या तर 1000 रुपयामध्ये इतकी क्वालिटी, आळीवर नियंत्रण सगळं। आता मी पुऱ्या हरभऱ्यामध्ये पुऱ्या प्लॉटमध्ये हिंडून बघितलं, मला कुठेच आळी पण नाही दिसली, याच्यात आळी पण नाही दिसली। तर हे फक्त अगदी जवळपास दोन फवारणीमध्ये 1000 रुपयाचा खर्च तुम्हाला फवारणी झालेली। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये रासायनिक खर्च कमी काढायचा असेल तर एक वेळ अवश्य भेट द्या भांडेगाव तालुका। धन्यवाद।